जिल्ह्यात मोठ्या आनंद उत्सवात होळीचा सण साजरा करण्यात आला. या उत्सवात जिल्ह्याभरात एक उत्साहाचं वातावरण होतं. तर शुक्रवारी धुलीवंदनानिमित्त बच्च कंपनीसह साऱ्यांनीच रंगाची उधळण करत धमाल केली. कोकणची संस्कृती जोपासणारा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होळी उत्सवाला जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पारंपरिक रीतिरिवाजानं अनेक ठिकाणी होळी उभी केली होती. धुलीवंदनानिमित्त मंगळवारी तरुणाईमध्ये मालवणात उत्साहाचं वातावरण होतं. बच्चे कंपनीनं सकाळपासूनच रंगपंचमी खेळण्यास सुरुवात केली होती. तर मालवण शहरातील देऊळवाडा येथील श्रीनारायण मंदिर परिसरात धुळवड उत्सव रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी शर्तीचं व शौर्याचे खेळही खेळण्यात आले. तर रंगाची उधळण करत युवा वर्ग बेधुंद झाला होता. बच्चे कंपनी देखील रंगोत्सवात बेधुंद होऊन नाचत होती. विविध वेश रंगरंगोटी करून धुलीवंदन उत्सवाची मज्जा घेताना तरुणाई दिसत होती. सावंतवाडीत देखील होळी उत्सवाची धूम पाहायला मिळाली. पारंपरिक रीतिरिवाजानं अनेक ठिकाणी होळी उभी केली होती. ठिकठिकाणी होलिकेचं दहन करण्यात आलं. दोडामार्ग तालुक्यातील गावोगावी होळी उत्सव अमाप उत्साहात झाला. अतिशय रोमहर्षक व लक्षवेधी पद्धतीने शिमगोत्सव साजरा होणाऱ्या हेवाळे झोळंबे वजरे उत्सव साठेली पिढीसह सुमारे 55 अधिक गावांमध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत उंच होळी उभारून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. 5, 7 व 15 दिवसांचा शिमगोत्सव होणार आहे. यात रंगपंचमी शबय घुडचोर रोंबाट धावण आदी कार्यक्रम गावोगावी रंगणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावी वाघखेळ वजरे येथील गाडा उत्सव झोळंबे येथील डोक्यावर कळस घेऊन धावणारे अवसरी पुरुष हे क्षण सर्वांसाठी लक्षवेधी ठरणार आहेत. या कार्यक्रमाची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. कुडा तालुक्यात देखील होळी शिमगोत्सवानिमित्त ठिकठिकाणी परंपरा जोपासत होळी उत्सव साजरा करण्यात आला. कणकवलीत देखील पारंपरिक पद्धतीने गाराण घालत होळीला नारळ अर्पण करण्यात आला. पारंपरिक रीतिरिवाजानं होळी उभी करत होलिकेचं दहन करण्यात आलं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा
कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.